वाघमेळ घाटात नलवडे बंगल्याजवळच्या वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाची धडक चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचं चा नियंत्रण सुटून छोटा मालवाहू टेम्पो पंधरा फूट खोल दरीत कोसळला या अपघातात चालक जखमी झाला असून टेम्पोचं नुकसान झालंय अपघातग्रस्त मालवाहू टेम्पोतून औषधांची वाहतूक करण्यात येत होती चालक योगेश राव हा दुपारी बांबवडेमधून कोल्हापूरच्या दिशेनं टेम्पो घेऊन येत होता वाघभीळ घाटातील नलवडे बंगल्याच्या शेजारच्या वळणावर दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करून येत समोरून येणाऱ्या वाहनाची धडक चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि रस्त्याकडीला खोलखड्ड्यात कोसळला चालक योगेश राव हा जखमी झाला असून अपघातात टेम्पोचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय करवीर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे